नमस्कार. दोन क्रिकेट प्रेमी परंतु काहीसे दुःखी जीव हे तुम्हाला आता फ्रेम मध्ये दिसत आहेत. माझं नाव सुनंदन लेले, माझ्या बरोबर आहे तो माझा बालपणीचा मित्र प्रकाश वाकणकर, जो महिंद्र अँड महिंद्र मध्ये उच्च पदस्थ अधिकारी आहे. पण त्याचा खरा छंद, क्लोज टू हिज आर्ट, त्याचं प्रेम जे आहे ते क्रिकेट कॉमेंट्री आहे. मी दुःखी जीव एवढ्या करता म्हणलं, एअर तिकीट, व्हिसा, आयसीसी अक्रिडिटेशन, चांगलं काम, चारही गोष्टी आमच्या बॅगेमध्ये तयार होत्या. आणि तरी पण प्रकाश वाकणकर दिल्लीमध्ये आहे, सुनंदन लेले पुण्यामध्ये आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल आम्हाला कव्हर करायला जाता येत नाहीये वाकणकर, हे दुःख कसं पचवायचं मला सांगा पहिल्यांदा. आईला फणस लागला रे. म्हणजे तू विचार कर ना, आता मी तू तर खूप वर्ष करतोयस, पण मी विचार करत होतो माझ्या मते गेल्या 10-12 वर्षात असं झालेलं नाहीये की इंग्लिश समर मध्ये आपण दोघे तिथे नाही. आणि त्यामुळे दुःख कसं पचवायचं म्हणजे काय नाही, आता सिलेक्शन आपलं नाही झालं असं धरायचं आणि गप्प बसायचं आणि काय. प्रकाश, पण ऑल सेड अँड डन की भारतीय संघ आज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ही कॉन्सेप्ट आयसीसीने पहिल्यांदा राबवली, अचानक नाही, 2 वर्षाचा कालावधी होता. या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या टीमनी सर्वोत्तम कामगिरी केली, असंख्य वेळेला रवी शास्त्री म्हणला तसा गोलपोस्ट बदलले गेले आणि तरी भारतीय संघ तिथं येऊन पोचला आणि दिमाखात येऊन पोचला. आणि त्याच्या उलट न्यूझीलंडचा संघ, ज्याला मी प्रेमानी गुपचूप गणपती म्हणतोय, गाजा व्याजा नाही, तामझाम नाही, आणि ते सुद्धा आपल्या अगोदर तिथे जाऊन पोचलेले होते. त्यामुळे 2 सर्वोत्तम संघांमध्ये ही फायनल होणार आहे ही आनंदाची गोष्ट मानायला लागेल. नाही, मानायलाच पाहिजे, परंतु या कोविडनी जशी बाकी सगळ्या गोष्टींची लावून टाकली आहे, तशीच एका तऱ्हेने या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या कॉन्सेप्ट आणि त्याच्या राऊंड रॉबिनची आणि हे सगळी लावून टाकली. म्हणजे न्यूझीलंडचा रेकॉर्ड आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांच्या टेस्ट टीम बद्दल कोणीही काही वाईट बोलत नाही, पण आपल्या घरीच ते सगळं खेळले रे प्रॅक्टिकली. त्यामुळे बाहेर खेळणं जिथे न्यूझीलंडला थोडा त्रास झाला असता, म्हणजे ही कल्पना कर की शेवटची इंडिया इंग्लंडची सिरीज जी सॉर्ट ऑफ क्वालिफाईंग झाली होती आपल्यासाठी आणि ऑस्ट्रेलियासाठी आणि इंग्लंडसाठी, ती सिरीज इंग्लंडमध्ये खेळली गेली असती तर काय होऊ शकलं असतं. म्हणजे झालं काय की जो बॅलन्स आयसीसीने प्रयत्न केला होता त्या लीगमध्ये आणायचा, तो या कोविड वगैरे या सगळ्या प्रकरणामुळे तो विस्कळीत झाला, हे खरं. पण हेही तितकंच खरं, टॉप टू टीम्स एज पर द रूल, मतलब नशीब ऐसा आहे तो जो बोलेगा वो पांडू करेगा, तसं झालंय की जे नशीब आहे त्याप्रमाणे ज्या 2 टीम टॉप आहेत त्या आल्या. प्रकाश, हे भारतीय संघ अग्रेसिव्हली खेळतो, विराट कोहली किती अग्रेसिव्हली ग्राउंड वरती वावरत असतो, दादागिरीत वावरत असतो, धमाल क्रिकेट खेळतो, हे आपण पाहिलेलं आहे. पण किवी विरुद्ध खेळत असताना ते अनावश्यक अग्रेशन दिसत नाही. हा संघ असा आहे की जो स्लेजिंग करत नाही, मैदानावरती कोणाला 1 इंच सहजासहजी देत नाही आणि टॉप परफॉर्मन्स करायला मागे पुढे बघत नाही. जेवढी आपली टीम चांगली आहे हे मान्य करायला लागेल की तेवढीच त्यांची टीम चांगली आहे आणि कुठलाही अनावश्यक गाजावाजा न करता. अगदी, म्हणजे मला असं वाटतं नंदू की जे जंटलमन्स गेम हा जो शब्द आहे किंवा फ्रेज आहे, ही जर आज जगातल्या कुठल्याही टेस्ट टीमला 100% लागू होते तर ती न्यूझीलंडला आहे. आणि त्याचं कारण तू बोललास त्या 2 गोष्टी आहेत. त्याच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की ज्याला इंग्रजीमध्ये क्वायटली कॉन्फिडंट म्हणतात ना, तशी आहे की बाबा मला माहितीये मी काय करू शकतो. म्हणजे शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आपण कोणी पर्सनली बघितला नाही, गोष्टी ऐकल्या, आपल्याला काय करता येतं आपल्याला माहितीये, आणि त्याच्यावरती पूर्ण कॉन्फिडन्स आणि त्याची चांगली तयारी, हे न्यूझीलंड करतं. समोरचा किती आरडाओरडा करतोय किंवा नाही करतोय ह्याचा मला वाटतं त्यांना फरक पडत नाही, पण कम्पेटिटिव्हनेस हा त्यामुळे कुठेही कमी होत नाही. आणि त्यामुळे न्यूझीलंडची ही टीम अजून जास्त धोकादायक म्हणूया, धोका म्हणजे धोका ऍज इन प्रेशर दुसऱ्या टीमवर टाकू शकते, जसं त्यांनी इंग्लंड अगेन्स्ट दाखवलं. अगदी खरं आहे प्रकाश. मला असं वाटतं की केन विल्यमसन हा, विराट कोहली जो रूटची नावं घेतली जातात तो तेवढाच सक्षम फलंदाज सुद्धा आहे, टॉप क्लास कॅप्टन आहे, संघावरती त्याचं चांगलं एक प्रभुत्व आहे, होल्ड आहे, त्याच्याबद्दल प्रेम आणि आदर सुद्धा आहे.
भारतीय संघ आणि न्यूझीलंड संघाबद्दल बोलायचं झालं तर मला अजून एक गोष्ट छान अशी बरोबरीची वाटते, ते म्हणजे आपल्याकडे जसे यंगस्टर्स आहेत की जे उत्तम कामगिरी करतायत, कॉन्फिडेंटली खेळतायत, तसं त्यांच्या टीम मध्ये सुद्धा आहे. टेस्ट आणि वन डे याच्यातला फरक करणारे खेळाडू हे त्यांच्याकडे आहेत. आता कॉनवेचं उदाहरण आपण सगळ्यांनी पाहिलं, डेब्यूच्या मॅच मध्ये, पदार्पणाच्या मॅच मध्ये इंग्लंडला जाऊन लॉर्ड्स वरती डबल सेंचुरी करायची, याला एक धमक लागते. मला ह्याच्यामुळे प्रकाश वाटतं की अनुभव आणि यंगस्टर्स ह्याचं एक परफेक्ट मिश्रण भारताकडे सुद्धा आहे आणि न्यूझीलंडकडे सुद्धा आहे. त्यामुळे मॅच जेव्हा होईल त्याला एक छान धार असेल आणि ती बघण्यालायक असेल, प्रश्नच नाही. आणि फक्त यु नो इंद्रदेवानी काय ठरवलंय माहित नाही, राईट? तर तो एक सगळ्यात मोठा जोकर आहे, पण आपण बोलू त्याच्यावर एका मिनिटात. सी, यंगस्टरचा कॉन्सेप्ट न्यूझीलंडमध्ये कसा आहे की आपल्या इतका तावा झावा किंवा इतका मोठा देश नसल्यामुळे त्यांचे ते सगळ्या लेवल्स तेवढ्या नसतील. पण काईल जेमिसन म्हण किंवा कॉन्वे म्हण, दोघही, जेमिसन यंग आहे जेन्युइनली, कॉन्वे काही यंग नाही आहे. कॉन्वेनी साऊथ आफ्रिकामध्ये आपलं क्रिकेट सुरू केलं, मग न्यूझीलंडला आला, आणि जशी आपली पोरं आय पी एल ला एक काय म्हणूया त्याला, अकॅडमी धरून त्यातनं काही लोक वर येतात, काही लोक फर्स्ट क्लासचा रूट करून हजारो रन करून येतात, आणि हजारो रन करून मिळत पण नाही खेळायला, हे तितकंच खरंय. तसंच त्या काय म्हणूया त्याला, त्या आगीतनं तापून बाहेर आल्यामुळे हा एक एक्सपिरियन्स आणि आपल्यावरचा आत्मविश्वास. म्हणजे एक मजेदार गोष्ट बघ, बरोबर आहे की नाही तू कन्फर्म करून घे, पण मला असं कळण्यात, ऐकलं माझ्या बोलण्यात काल, की एकच प्लेयर आहे दोन्ही टीम मध्ये मिळून जो मुंबई प्रॉपर बॉर्न आहे, आणि तो आहे एजाज पटेल ऑफ न्यूझीलंड. आता हा फॅक्ट कन्फर्म करून घ्यायला पाहिजे आणि मुंबईची हद्द कुठपर्यंत न्यायची हे ठरवायला पाहिजे. पण प्रॉपर मुंबई, प्रॉपर मुंबई फक्त एजाज पटेल. काय गंमत आहे बघ, कारण शार्दूल ठाकूर आत्ताच्या 15 जणांचा नाही पण भारतीय संघात आहे, तो पालघरचा आहे, बोरिवलीला रोहित शर्मा राहत होता आणि डोंबिवलीला अजिंक्य राणे राहत होता, फार छान हे करत, आणि रवी शास्त्री हा मँगलोरून आलाय. त्यामुळे हे फार मजेदार, मस्त मजेदार मुद्दा मांडलास. दोन्हीकडे प्रकाश अप्रतिम फास्ट बॉलर्स आहेत आणि त्याच्यामध्ये दम असलेले फास्ट बॉलर्स आहेत. ट्रेंट बोल्ट, काइल जेमिसन, मॅट हेनरी, वॅगनर हे त्यांच्याकडे, आपल्याकडे बुमराह, शमी, ईशांत, सिराज हे बॉलर्स आहेत. आणि हा खेळ बरेचसे जण साऊथहॅम्प्टनला, तू आणि मी सामने कव्हर केलेले आहेत, तू बीबीसीची कॉमेंट्री करतोस, दिग्गज लोकांबरोबर तू असतोस, साऊथहॅम्प्टन त्या मानाने मला धोकादायक विकेट तेवढं वाटलेलं नाही, कारण ह्या विकेटवरती मी मोईन अलीला जास्त त्रास देताना पाहिलंय भारतीय संघाला. त्यामुळे हा करेक्ट करेक्ट, त्यामुळे या विकेटवरती फास्ट बॉलर आणि एक स्पिनर हे घेऊन खेळायला लागेल असा दोघांचाही अंदाज आहे. आणि त्यांच्यापेक्षा आपल्याकडे स्पिनरचा जो ऑप्शन आहे म्हणजे जडेजा किंवा अश्विन हा फारच तगडा आहे. त्यामुळे एक परिपूर्ण बॉलिंग अटॅक दोन्ही टीमकडे, ही सुद्धा एक मला आकर्षणाची गोष्ट वाटते आहे ना. आणि आपण ह्याला जर एक थोडस पुढे नेलं तर वर्षानुवर्ष नाही दशकानुदशक आपण भारतीय बॅटिंग आपल्याला वाचवेल किंवा भारतीय बॅटिंग आपल्याला जिंकवेल असं आपण म्हणत आलो. गेल्या काही वर्षांमध्ये आणि भरत अरुण आणि बाकी भामरे आणि बाकी सगळे लोक एनसीए बीसीसीआय सगळ्यांना हवं तेवढं कौतुक करायला पाहिजे आपण की एक फास्ट बॉलर्सची फॅक्टरी झाली आहे. म्हणजे हरिश्चंद्राच्या फॅक्टरी सारखी ही एक फास्ट बॉलर्सची फॅक्टरी झाली आणि आज आपल्याकडे वी आर स्पॉइल्ड फॉर चॉईस, राईट? आता ह्या परिस्थितीमध्ये बॉलर्सचा दबदबा साऊथहॅम्प्टनवर ह्या फोरकास्टनी काय होणार आहे, मी नाव घेत नाही पण एक महत्वाचा माणूस त्या टीम मधला त्याच्याबरोबर व्हॉट्सअपवर जरा गप्पा चालल्या होत्या काही वेळापूर्वी. आणि हेच की ऑपोजिशनला राहू दे थोडे दिवस, पहिले जरा आज वेदर स्टडी करा किती वाजता काय होणार आहे. कारण जर ते आहे तसं राहिलं नंदू आणि सगळीकडे ढगाळ आणि ओलं आणि डॅम आणि कुठेतरी तुरळकचा सूर्य, तर मला नाही वाटत दोन स्पिनरचा ऑप्शन इंडिया खेळू शकेल. चार फास्ट बॉलर खेळवायला लागणार, म्हणजे थोडीशी बॅटिंग वीक होणार हे एक्सेप्ट करायला लागेल. आणि न्यूझीलंडला त्या कंडिशन्स म्हणजे अरे शनिवार वाड्याच्या पोराला सांगायचं आप्पा वळवण चौकात जाऊन जिलेबी खा, म्हणजे असं आहे, बरोबर की नाही? त्यामुळे ते त्यांना इतका कम्फर्ट आहे
आता हे लोक म्हणतात की तुम्हाला जर नंबर वन व्हायचं असेल तुम्ही कुठल्याही कंडिशन मध्ये खेळलं पाहिजे, ती खरी गोष्ट. तो मला असं वाटतं की न्यूझीलंड थोडस वर्चस्व, हवामान हा भाग मोठा खेळणार, 6 दिवस आहेत म्हणजे 450 ओव्हरचा खेळ आहे असं धरून चालायला पाहिजे. त्यातले 8 ओव्हर काढून टाका इनिंगसाठी वगैरे वगैरे, 450-450 ओव्हरचा खेळ आहे. त्या खेळामध्ये शेवटचा 6वा दिवस इज द बेस्ट वेदर फोरकास्ट. आता बोल. आहे आहे, खरं आहे, ऑब्झर्वेशन एकदम प्रकाश परफेक्ट आहेत. आणि तू हे म्हणतोयस की साऊथहॅम्प्टनला पाऊस पडणार आहे, आता हे रेकॉर्ड करत असताना मी गॅलरीमध्ये बसून हे रेकॉर्ड करतोय, पुण्यात सुद्धा झमाझम पाऊस पडतोय. पावसाचं जे प्रकरण आहे ते हे मैदानी बऱ्याच लोकांना सांगितलं की रस्त्याच्या पातळीपासनं हे जवळपास 1-2 मजले खाली आहे. म्हणजे रस्त्याची पातळी इथं असली तर त्याच्यानंतर स्टँड इथं आहे आणि त्याच्यानंतर ग्राउंड हे इथं आहे. एक त्याचाही थोडासा फरक पडतो, कारण जे पाणी जमिनीतलं पाणी आहे ते जमिनीतलं पाणी हे पटकन निघून जायला कितीही ड्रेनेज सिस्टीम चांगली केली तरी त्याला बॉल म्हणतात, एजेस बॉल हे त्याचं आत्ताचं नाव आहे, त्या बॉल सारखं आहे ते. आणि त्याचा सुद्धा परिणाम होणार आहे, 5-6 दिवस पावसाचा अंदाज हा वर्तवला गेलेला आहे, त्यामुळे अक्षरशः म्हणजे उत्साहावरती पाणी फिरलं नाही पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा आहे. प्रकाश, शेवटचा प्रश्न जो आपण डिस्कस करू, मुद्दा आपण डिस्कस करूया, आता हा खेळ पहिल्या इनिंगचा झालाय असं मला वाटतं. एक जमाना असा होता की फॉलो ऑन पत्करून सुद्धा भारतीय संघानं पुनरागमन केलं आणि स्टीव वॉच्या संघाला टेस्ट हरवली, किंवा गेलेला तोल सावरला आणि सेकंड इनिंग मध्ये कमबॅक केला, ही गोष्ट आता कमी दिसतेय. त्यामुळे पहिल्या इनिंगचं महत्व मला खूप वाटतं की पहिल्या इनिंग मध्ये तुम्ही किती चांगला खेळ करू शकता, बॅटिंग चांगली किती करू शकता, बॉलिंग चांगली किती करू शकता आणि जे अंतर आहे ते कमीत कमी कसं ठेवू शकता, हे फार क्रुशियल ठरणार आहे. तुझं मत तेच आहे का वेगळं आहे? मला थोडस वेगळं वाटतं आणि थोडस वेगळं वाटण्याचं कारण सांगतो. जर हे नॉर्मल इंग्लिश वीक असला की थोडासा काहीतरी होणार, तुरळक एखादा सर येईल, थोडस गारवा होईल, पण ऊन पण येईल, तर मी तुझी गोष्ट मान्य करायला तयार. पण ह्या वेदरच्या कंडिशन्समुळे काय होणार आहे की असंही शक्य आहे 10 ओव्हरचा खेळ, 12 ओव्हरचा खेळ, पुन्हा थांबा, पुन्हा स्टार्ट, हे स्टॉप स्टार्ट स्टॉप स्टार्ट हे होणार आहे. या स्टॉप स्टार्ट मध्ये ह्याला उलट आर्ग्युमेंट पण तुम्ही देऊ शकता की अरे कोणाला थांबून सेट व्हायला वेळच नाही राजा. म्हणजे त्या बॅट्समनला आयदर पुन्हा शून्यापासून सुरुवात करायची, वेअर एज बॉलरला ऍज लॉंग एज यू कॅन कीप वॉर्म आणि तुम्ही तुमचं वॉर्मअप वगैरे ठीक ठेवू शकता, तुम्हाला चान्स आहे हो. त्यामुळे मला असं वाटतंय नंदू की बिकॉज पहिले 5 दिवस वेदर असं आहे, हे इनिंग पहिले इनिंग नेहमीच महत्वाची असते, त्याला काही त्याच्याबद्दल वाद नाही, परंतु मला असं वाटतंय की आयदर ही मॅच प्लेईंग आवर्स, मॅच संपल्यानंतर जेव्हा आपण बोलू ना, मी एक भविष्यवाणी करतो कदाचित पूर्ण चूक ठरेल, मला वाटतं ही 250-350 ओव्हरची मॅच आहे मॅक्सिमम. हे लवकर संपणार, बॉल विल बी प्रिडॉमिनेटिंग, म्हणजे बॉल हावी होगा बॅट पर असं मला वाटत. आणि जे टीम बॅटिंग चांगली करेल त्यांना फायदा. आपल्याला सगळ्यात मोठी काळजी मला एकच आहे, ओपनिंग मध्ये आपले रोहित आणि शुभमन हे दोघही बॉल कडे जाणारे प्लेअर आहे, राईट. आणि इंग्लंडमध्ये नंदे आपल्याला सुद्धा माहिती आहे, जे काय थोडंफार आपण क्रिकेट खेळलो इंग्लंडमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे माहिती आहे की बॉल जर इथे नाही खेळला तर वांदे होता, गडबड. ही काळजी आहे. आणि तो जेमिसन काय, तो बोल्ट काय, तो वॉग्नर काय, अरे हे लोक सगळे. आणि साऊदी, आम्ही ह्या आणि साऊदीचा आपल्या अगेन्स्टचा रेकॉर्ड सगळ्यात वाईट आहे. मी शेवटची एकच गोष्ट तुला सांगतो, मी ह्या आधारावर आहे की गेले 6 का 8 आयसीसी टुर्नामेंट कुठलाही देश 2 वेळा जिंकला नाही, सगळे युनिक विनर्स आहेत, बरोबर. हो, आणि त्याच्यामध्ये एकच नाव मिसिंग आहे, जे आपण सगळे म्हणलो लॉर्ड्स मध्ये जिंकले ते 2019 इंग्लंडनी चोरलं नेहमीप्रमाणे. पण ती एक जी भूक आहे, ती भूक म्हणून हे लोक अजून उत्तम खेळतील का तो एक चोकिंगचा भाग होऊन साऊथ आफ्रिका सारखे पुन्हा दारापाशी येऊन थांबतील. आय थिंक इथे गेम ठरणार आहे, हा इथेच होणार गेम. मैदानावर जे होईल ते आपण बघूच उद्यापासून, जर झालं तर. म्हणजे मला एक ट्विट आला होता एका माणसाचा, अगेन तुला माहिती आहे तो माणूस, मी नाव घेत नाही,
तो म्हणला दिस इज द वेदर लुक्स ग्रेट लुक्स क्रॅप फॉर क्रिकेट लुक्स ग्रेट फॉर स्विमिंग. त्यामुळे मस्त प्रकाश, फार छान मुद्देसूद आपली चर्चा झाली, गप्पा झाल्या, याचा आनंद आहे. बघणाऱ्यांना मी एकच गोष्ट सांगतो, वाईटात चांगली गोष्ट एवढीच झाली आहे की जर आम्हाला इंग्लंडला जाऊन दिलं असतं तर मी तिकडनं रिपोर्टिंग केलं असतं आणि तुमची करमणूक केली असती. परंतु प्रकाश वाकणकरचं तुम्हाला बघायला मिळालं नसतं, कारण तो बीबीसीची कॉमेंट्री करत असता. आत्ता त्याला तिकडे जाता आलेलं नाहीये, त्यामुळे तो आकाशवाणीवरनं कॉमेंट्री करणार आहे. ऑल इंडिया रेडिओवरती तुम्ही प्रकाशची कॉमेंट्री ऐकू शकता, त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे उद्याच्या दिवसाकरता प्रकाश एकमेकांना शुभेच्छा देऊयात की भन्नाट फायनल होऊ देत, पूर्ण खेळ पूर्ण होऊ देत, चांगला चांगला सामना रंगू देत आणि योग्य संघ जिंकू देत. त्यामुळे तू ही कॉमेंट्री एन्जॉय कर, आम्ही इथं पुण्यात बसून एन्जॉय करतो. त्यामुळे थँक्यू सो मच प्रकाश. तुका म्हणे त्यातल्या त्यात.